नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी प्राध्यापिका शीतल पाटील आपल्या सर्वांच्या आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये पुनश एकदा सहर्ष स्वागत करते. मराठी साहित्य परंपरेतील एक क्रांतिकारी कवी म्हणजे नामदेव ढसाळ. जाणून घेऊया त्यांच्या जीवनकार्याचा आढावा. निधड्या छातीचा राजकीय नेता म्हणजे नामदेव ढसाळ. तरुणांसाठी दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्व म्हणजेच नामदेव ढसाळ. 60च्या शतकाला तो एक असा कवी होता की ज्याने मराठी साहित्यातील कवितेला एक नवे परिणाम मिळवून दिले. दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव ढसाळ यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्याने ते लहानपणीच वडिलांसोबत मुंबईला आले. मुंबईतील गोलपिठा या रेड लाईट भागात त्यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्ष टॅक्सी चालवली. ढसाळ ऐन तारुण्यातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य, गद्य आणि वृत्तपत्रीय स्तंभलेखनातून त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचे विचार प्रभावीपणे मांडले. साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा वेदनांचा वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे बिनीचे शिलेदार होते. दलित पॅन्थर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष देखील होते. दलित चळवळीतील समन्वयक सहकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी 1972 दलित पॅन्थरची स्थापना केली. अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर चळवळीपासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. दलितांसाठीचे अनेक प्रश्न त्यांनी हिरहिरीने त्यात मांडले. कालांतराने या चळवळीत फूट देखील पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले, मात्र दलित पॅन्थरशी ढसाळ यांचं नातं अखेरपर्यंत कायम होतं. आंबेडकर चळवळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या सगळ्या अनुभवांची चिकित्सा केली आणि त्यातून त्यांची कविता अधिक क्रांतिकारी होत गेली. तेथून पुढे त्यांचे जीवन एक संग्राम बनले. यासाठी शतकांच्या दशकांच्या शेवटी महाराष्ट्रात दलितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत होते, पण त्याची कुणीही दखल घेत नव्हतं. त्यावेळी रिपब्लिकन पक्ष एकतर विकलांग झालेला होता किंवा तो सत्ताधाऱ्यांच्या धावणीला बांधलेला होता. अशा स्थितीत नामदेव ढसाळांवर अनेक तरुण लेखक एकत्र आले आणि त्यांनी ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवर दलित पॅन्थर संघटना स्थापन केली. ज्या गावात अत्याचार व्हायचे तेथे दलित पॅन्थर उग्र आंदोलन करायची. त्यामुळे महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात दलित पॅन्थरचा दरारा वाढला आणि अन्याय अत्याचारही कमी होत गेले. नामदेवांचे वाचन विविधांगी होतेच. ते जसे वैचारिक लेखन वाचत असत तसेच ते मार्क्सवाद इंग्रजीसह इतर साहित्याचीही आवड त्यांनी घेतली होती. या वाचनातून आणि अनेक मित्रांच्या चर्चेतून त्यांचे विचार घडत गेले. त्यांच्या लेखनाचे वेगवेगळ्या देशातून स्वागतही व्हायचे. वक्तृत्वाने अनेक माणसे खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यामुळे ते दलित मासेसचा पुढारी झाला. तरुण वर्ग त्यांच्याकडे अधिक आकर्षित होत गेले. नामदेव ढसाळ यांचा पहिला कविता संग्रह गोलपिठा हा 1973 प्रकाशित झाला. यानंतर मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले, तोही यत्ता कंची, खेळ आणि प्रियदर्शनी हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध झाले. साहित्य जीवनगौरव पुरस्कार 2004, पद्मश्री 1999 व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार 2010 आदींनी त्यांना गौरविण्यात देखील आले. मित्रांनो, नामदेव ढसाळ यांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेऊया. त्यांचा कविता संग्रह गोलपिठा जो 1973 प्रकाशित झाला, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले 1975, तर खेळ 1983, तूही यत्ता कंची 1981, या सत्तेत जीव रमत नाही 1995, आमच्या साहित्यातील इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शिनी 1976, आंधळे शतक, मी भयकरांच्या दरवाजात उभा आहे, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे साथ, तुझे बोट धरूनी चाललो आहे, असे एक ना नानाविध प्रकारचे त्यांचे साहित्य त्यांच्या जीवनकार्यात प्रकाशित होत गेले. त्याचबरोबर त्यांनी नाटक देखील लिहिले. अंधार यात्रा ही कादंबरी, त्यानंतर हाडकी हाडवळा, निगेटिव्ह स्पेस यासारखी नाटकं त्यांची अजरामर झाली. त्यानंतर कविता आज थांबेल माझे अधपतन, आमचे आयुष्य अलंकृत करून सोडणाऱ्या माझ्या दैवता, 54-55 वर्ष होऊन गेली तुझ्या महापरिनिर्वाणाला, मृत्यू नावाच्या नराधमाने तुला ठेवले आहे स्वतःच्या कैदेत, या शब्दात ते बाबासाहेबांचा
जीवन कार्य आपल्या डोळ्यासमोर ठेवतात अशा पद्धतीने त्यांचे साहित्य आपल्याला बघायला मिळते. आज कित्येक तरुण सैरावैरा होऊन इकडे तिकडे वावरत असताना अशातच एक प्रश्न आपल्याला पडतो की नामदेव ढसाळ यांच्यातील वैचारिक बदल कसा झाला व का झाला आणि त्या बदलांचा त्यांच्या साहित्यावर काही परिणाम झाला का. तर याच प्रश्नांचा शोध आपण या ठिकाणी थोडक्यात घेऊया. ज्या पिढीतील कवींशी आपण आयुष्यभर भांडलो, ज्यांच्या विरुद्ध आपण बंड केले, त्यांच्या मृत्यूने आपणाला अतोनात दुःख का व्हावे. की ढसाळांच्याच भाषेत सांगायचे तर त्यांच्या कवितेतील मातीच्या वैभवातच हा आपला जीव अडकला आहे. अरुण कोल्हटकर, दिलीप चित्रे, ग्रेस आणि आता नामदेव ढसाळ सुन्नतेच्या काठावर उभे राहून मृत्यूलेख कसे लिहिले जातात, शोकात्म शब्दांच्या अंतरंगात एक पोरखेपण कसे काय पसरते, असे प्रश्न त्या ठिकाणी उभे राहतात. असे नव्हते की ढसाळ हे पहिले कवी होते व पहिले दलित कवी होते, पण ढसाळांनी दलितांच्या दुःखी वास्तवाला कल्पनाशक्तीने जी उंची दिली ती उंची देणारे ते पहिले कवी होते. ढसाळांच्या या कल्पनाशक्तीची प्रचिती गोलपिठा, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविला, प्रियदर्शिनी, खेळ यामध्ये आली होती आणि त्यावर नामदेव ढसाळ एक अढळ कवी असा प्रदीर्घ लेखही लिहिण्यात आला होता. आणि ढसाळ हे भविष्यात अधिकाधिक आध्यात्मिक, अधिकाधिक बुद्धिमार्गी होत जातील असे भाकीतही केले होते, पण त्यावेळीही त्यांच्या मृत्यूची कल्पना खरोखरच कुणाला करवली नव्हती. पण म्हणतात ना, मृत्यू माणसाची शेवटची कल्पना आणि शेवटचे वास्तव आहे. तसेच झाले. शेवटी या शेवटच्या वास्तवाने नामदेव ढसाळांना देखील गाठले. ढसाळांचा हा अस्त त्यांच्या उत्तरार्धाविषयी कित्येक प्रश्न घेऊन आपल्यासमोर वावरतो आहे. दलित साहित्यकाला अनेकदा त्याचा पूर्वार्ध आवडतो, मध्यार्ध अडचणीचा वाटतो, तर उत्तरार्ध नकोसा वाटतो. कारण पूर्वार्धात चळवळीतला धगधगता नामदेव आहे, तर मध्यार्धात प्रियदर्शनीकडून सर्वांगीण क्रांतीची अपेक्षा करणारा नामदेव आहे. पण उत्तरार्धातला नामदेव ढसाळ हा रिडल ऑफ राम या बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखावरून शिवसेनेशी लढणाऱ्या नामदेव ढसाळाला बाजूला सारून शिवसेनेशी बाळासाहेब ठाकरेंशी युती करणारा नामदेव ढसाळ आहे. उत्तरार्धातला नामदेव ढसाळ हा समष्टीने भान हरवू लागलेली साहित्य चळवळ या लेखात बहुतांशी दलित साहित्य रायवळांची जत्रा झाली आहे आणि या जत्रेत दलित साहित्यातील पुरोगामी प्रवर्तकाचा रोल करणारेच जबाबदार आहेत असा ठणकावणारा नामदेव ढसाळ आहे. मित्रांनो, भविष्यातील लढा हा पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असाच आहे आणि पुरोगामी व प्रतिगामी हे कुठल्याही जाती, वर्ण, वर्ग, धर्मात असू शकतात. त्यामुळे ढसाळांच्यातील बदल हा तो पुरोगामी अधिक पुरोगामी बनल्याचे लक्षण होते. उत्तरार्धातला नामदेव ढसाळ हा शंकराचार्यांची भाषा वापरून सांगायचे तर कम्युनिझम ही माया आहे असे अनपेक्षित बोलणारा धक्कादायक नामदेव ढसाळ हा उत्तरार्धात आपल्याला जाणवला. उत्तरार्धातला नामदेव ढसाळ हा एकाच वेळी फुलंदेवीला महाकाव्याची नायिका, पु ल देशपांडे यांना प्रस्थापितांपेक्षा वेगळे पुलं म्हणणारा नामदेव ढसाळ आहे. नामदेव ढसाळ यांच्यातील हा वैचारिक बदल कसा झाला व का झाला आणि त्या बदलाचा त्यांच्या साहित्यावर काही परिणाम झाला का, या प्रश्नांचा शोध या ठिकाणी सर्वांनाच घ्यावासा वाटत असेल. राजकीय नेत्यांचे पक्षांतर हा काही फार नवीन घटनाक्रम निदान भारतात तरी नाही. खुद्द नामदेव ढसाळ यांचे सासरे शाहीर अमर शेख यांनी 1962 आसपास कम्युनिस्ट पक्ष सोडला होता आणि ते काँग्रेस पक्षात दाखल झाले होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी ज्या जनसंघाच्या मुद्द्यावर मोरारजी देसाई यांचे सरकार पाडले होते त्याच जनसंघाशी, म्हणजेच भाजपशी, नंतर हातमिळवणी केली होती. मग नामदेव ढसाळ यांच्या पक्षांतराचे आपणास इतके दुःख का व्हावे? हे दुःख खरोखर आपणास होते आहे की नामदेव ढसाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांचे राजकीय नुकसान झाले, त्या कम्युनिस्टांचे, लोहियावाद्याचे आणि रिपब्लिकनांचे. दुःख मराठी साहित्याच्या आणि साहित्यिकांच्या माथी मारले जात आहे. जो सोडून जातो त्याची बदनामी करण्याचे एक विशिष्ट तंत्र कम्युनिस्टांनी अवगत केले आहे. त्यामुळे साहजिकच नामदेव ढसाळ मराठी साहित्यात बदनाम होत गेले. याशिवाय घडले असे की लोकांच्या कलावंत लोकांकडून काही अपेक्षा असतात, त्यातील एक म्हणजे निदान कलावंतांनी तरी पक्षांतर करू नये, आपल्या भूमिका बदलू नयेत. साहजिकच एखाद्या कलावंताचे पक्ष बदलला की त्याची निष्ठाही बदलली असे लोक गृहीत धरतात. प्रत्यक्षात नामदेव ढसाळांचा पक्ष बदलला तरी त्यांचे आंबेडकर व बुद्ध यांच्या ठाई असलेली निष्ठा ही कायम राहिली.
अर्थात त्यांना उमगलेले आंबेडकर हे एका जातीचे नसून सर्व समाजाचे होते आणि त्यांच्या मते दलित पॅंथरमधील त्यांचे अनेक सहकारी हे एक जातीय पुढारी होते आणि या एक जातीय म्हणजेच महार जातीय परिवर्तनवादात अडकून ना त्यांना स्वतःला संकुचित व्हायचे होते ना आंबेडकरांना संकुचित करायचे होते. मित्रांनो, असा सहजासहजी कोणालाच न उमगणारा माणूस म्हणजे नामदेव डसाळ. नामदेव डसाळ यांनी दलित साहित्यात परिवर्तन घडवणाऱ्या कविता देखील रचल्याच त्यांची गोलपिठा ही साहित्यकृती अत्यंत प्रसिद्ध आहे. ते बौद्ध दलित चळवळीतील दलित पॅंथर नेते होते. त्यांच्या कवितांचे विषय महानगरीय जीवन हेच होते आणि त्यांच्या बोलीभाषेतील कवितांनी असंख्य वाचकांच्या मनाचा ठाव घेतला. आपल्या साहित्यातून त्यांनी समाजात जनजागृती केली. त्यांनी 1972 साली त्यांच्या सहकाऱ्यांच्या व साहित्याच्या सहकार्याने दलित पॅंथर या आक्रमक संस्थेची स्थापना घडवून आणलेली. त्यांच्या या घटनेवर संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर या चळवळीचा प्रभाव होता. मुंबई म्हणजे केवळ चकाकणारं झगमगती दुनिया असलेलं शहर नाही. इथे हातावर पोट असलेली रोज संघर्ष वाट्याला आलेली लाखो माणसं जगतात. मुंबईचं खरं रूप ढसाळ आपल्या विद्रोही कवितेतून मांडतात. जेव्हा सामान्य माणसाला काहीही किंमत नाही आणि विद्रोह केल्याशिवाय ती मिळणारही नाही हे त्यांच्या कवितेतून पदोपदी जाणवत राहते. माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे, बिंधास ढिंगढांग धतिंग करावी अशी सर्वसामान्य माणसाबद्दलचं वर्णन करत असताना ते कवितेत अत्यंत तिखट आणि चिखट शब्दांमध्ये मांडतात की चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य माणसाने करावे, एक तीळ सर्वांनी करवंडून खावा, माणसावरच सुप्त रचावे, माणसानेच गाणे गावे माणसाचे. अशा विद्रोही कवींना पुनश्च एकदा त्रिवार वंदन करून आजच्या सत्रात मी आपल्या सर्वांची रजा घेते. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आमच्या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, अर्थात 8698 86 98 86.